वळूया इतर बातम्यांकडे. बातमी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याची, आरक्षण देणार नाही तर सरकार पाडणार असा पुन्हा एकदा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय. काही दिवसांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी सरकारला हा पुन्हा इशारा दिलाय. जर आरक्षण दिलं नाही तर सरकार पाडणार असं जरांगेंनी म्हटलंय. माझा सामान्य शेतकऱ्यापासून सगळ्यात मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत किंवा नोकरदारपासून व्यवसायापर्यंत सगळ्या मराठ्यांना कळालंय की हे आता फसवायला लागले. 12 महिने लागतच नाही, आता फक्त बहाणे करणार आचारसंहिता लागू सर. त्याच्यामुळे आम्ही बी तयारीला जर काही हरकत नाही, आम्ही पण तयारी. तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडावं लागणार. राजकीय भाषा करावंच लागेल ना. तुम्ही जर आरक्षण देणार नसलात तर भाषा कोणती वापरावं? तीच भाषा आहे. मग आता तुमच्या खुर्ची जीव आहे, आमचं आरक्षण आहे. तुम्ही आमचं आरक्षण मिळून देणार, आम्ही तुमची खुर्ची मिळून देणार. ते पक्क झालंय दादा.